अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक संपन्न झाली। गेल्या 25 वर्षांपासून ही विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती, मात्र यावर्षी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। यात एकजूट शेतकरी पॅनलचे 12 सदस्य हे निवडून आल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले। निवडून आलेल्या सदस्यांनी गावातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेत आणि सर्व मतदारांचे आभार मानत आशीर्वाद घेतले। त्यानंतर हनुमान मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने निवडून आलेल्या सदस्यांचे सत्कार करण्यात आले। गेल्या 25 वर्षांची परंपरा गावातील हाडाचे कार्यकर्ते दिलीप प्रदाळ यांनी एकतर्फी विजय मिळवून टिकवून ठेवली आहे। काढून आलेला आहे, तरी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण स्वतःचे बिनविरोध काढायचा प्रयत्न करून सर्व समाज बांधवांना बोलावून त्यांना आग्रह करून त्यांना विनंती केली की आपल्याला स्वतःचे बिनविरोध काढायचे, कारण की आपला 25 वर्षाचा इतिहास आणि जवळच अजून 5 वर्षाची त्यात भर पडली की आपलं तालुक्याच्या ठिकाणी शेंगोळ्याची विकास सोसायटी जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होऊन गेले असते आपल्या बिनविरोध सोसायटीला। पण तरी आपल्या या गावकऱ्यांच्या सर्व जनतेने आपल्याला जवळजवळ बिनविरोध सारखाच एकतर्फी कोल देऊन आपल्या सर्वच सर्व उमेदवारांना जवळजवळ 100 मताच्या वर सर्व मतदारांनी आपल्याला गावकऱ्यांना निवडून दिलं, तरी आपण गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं शब्द सुनण्याच्या वतीनं एकदा टाळांच्या वतीनं त्यांचा हात करतो। सर्व गावकऱ्यांचे आभार। आपल्या या गावकऱ्यांनी जवळजवळ 25 वर्षाचा इतिहास, ते सुद्धा आज जवळजवळ 25 वर्षानंतर आपल्याला मालूम सुद्धा नाही होतं कसं विलक्षण करायचं, काय करायचं, कसं फॉर्म भरायचं, कारण की 25 वर्षापासून आपल्याला विलक्षण कसं करायचं हे कल्पनाच नाही होती। जवळजवळ 25 वर्षाच्या अगोदर पहिल्या चेअरमनचा मान मलाच मिळाला होता, तरी ह्यावर्षी सुद्धा आपू सर्वांच्या साक्षीने चालत आलेला हा सालाबाद प्रमाणे दरवर्षी चेअरमन पदाचा मान आणि व्हाईस चेअरमन पदाचा मान एक एक वर्ष वाटण्याचा उपक्रम आपण निवडणुकीच्या पहिले सुद्धा जाहीर केला होता। प्रत्येकाला संधी देण्यात येईल की ज्यात समाज बांधव बिंधव काहीच नाही, कारण आपल्याला ज्या समाजाने आपल्याला एकमताने आपल्या गावातील झिरमाई समाज बांधव त्यांनी आपल्यावर भरोसा टाकून आपल्याला त्यांनी म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला एकतर्फी भरोसा देऊन त्यांनी सुद्धा आपल्याला अमूल्य मत त्यांचं देऊन आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत त्यांनी पोहोचवलं। जवळजवळ 30 वर्षाचा इतिहास आपल्याला हा घडून आला आहे। सर्वांचे आपू एका अजून पुनच्छे मी सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्वांचे गावकऱ्याच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण त्या कोणी आपल्याकडून 1 रुपयाची सुद्धा मागणी केली नाही। जळगावहून बाहेरगावहून सर्व समाज बांधव त्यांच्या भाज्यानं एवढ्या ऊन आता अनात वेळेची परवा न करता आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले। सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन जवळजवळ आपल्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली। मी सर्वांच्या चेरनी नतमस्तक होऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण आपल्या कार्यकाळातच विकास सोसायटीचे ऑफिससुद्धा झाले आहे स्वतंत्र 25-30 वर्षाच्या काळात, आणि अशीच परपुढीसुद्धा ते वाटचाल चालू ठेवू आणि आपू जनतेचे जास्तीत जास्त प्रकरणं त्या विकास सोसायटीमार्फत ज्यांचे चांगल्या चांगल्या प्रकारचे प्रकरणं आपू पास करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू, कारण जनतेनं हा आपला 30 वर्षाचा इतिहास आजसुद्धा आपला कायम ठेवला।
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.